नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय रघुनाम पतये नमः। नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय रघुनाम पतये नमः। सच्चा बंधु राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशि कळा लोकलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाईयांनो सकळही तुम्ही वहागे एकसवा तुका म्हणे जीवा धीर नाही। सकळही तुम्ही वहागे एकीसवा तुका म्हणे जीवा धीर नाही। मदनाचा पुतळा राजस सुकुमार रविशशिकळा लोकलिया हा अभंग अंतःकरणामध्ये पाहायचा आहे। या अभंगाचं दर्शन आपल्याला अंतःकरणामध्ये घ्यायचं आहे। या अभंगाला आपण डोळ्यांनी पाहण्याच्याऐवजी डोळे बंद करून पाहता येतोय का ते बघायचं। तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये चौथा अभंग आहे आणि आपण जर त्यांचं हे बघितलं हरिपाठकथामध्ये पण हा अभंग येतो। पण हे सगळं पाहण्याच्या आधी मी तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगतो म्हणजे मग ही गोष्ट नीट लक्षात येईल की ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपली गुरु आहे हे आपल्याला कधी जाणवतं की ज्याच्यापाशी बसल्यानंतर आपलं चित्त एकदम शांत होतं आणि चित्तामधले विकार कमी होतात आणि विचारही कमी होतात आणि एक प्रकारची प्रगाढ शांतीचा अनुभव आपल्या चित्ताला येतो। हे ज्यांच्यापाशी बसल्यानंतर जाणवतं ते आपले सद्गुरू असतात। मग सद्गुरू आपल्या साधकांना शिष्यांना काहीतरी एक अनुभव देत असतात आणि हा अनुभव कोणता देतात तर सद्गुरू साधकांना शिष्यांना आत्मस्वरूपाचा बोध आतमधल्याचं दर्शन घडवण्याचा अनुभव देतात। हा जो अभंग आहे हा आत्मस्वरूपाचा दर्शनाचा अभंग आहे। त्याच्यामध्ये फार अत्यंत श्रेष्ठ असं ध्यान अत्यंत श्रेष्ठ असं स्वरूपाचं वर्णन किंवा अत्यंत श्रेष्ठ असं काय पाहायचं त्याचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे। या अभंगामध्ये बाह्यांनो एकीसवा या दोन्ही शब्दांवरनं गोपिका भावामध्ये सांगितलेलं आहे हे जाणवतच की स्त्री भावामध्ये भगवंताला प्रेम भक्तीच्या लक्षणातून बघतात। हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्या नजरेने देव दिसतो तो देव फक्त आपण पाहतो तर त्याने कपडे कोणते घातलेले आहेत भगवंताने आज मुकुट कोणत्या घातल्या आहे दागिने कोणते घातले आहेत हे आपण पाहतो। पण संत ज्याला भगवंताला पाहतात त्या ते भगवंतांचं आतलं रूप म्हणजे ते नाही वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे हे शब्दाची मूर्ती नसून प्रत्यक्ष भगवंत कसे आहेत ते पाहतात आणि त्याचा अनुभव करून देतात। तुकोबाराय महाराज या अभंगातून जे कोणी त्यांना गुरु मानतात किंवा त्यांचे शिष्यत्व ज्यांच्याकडे आहे किंवा त्यांच्या वाटेवर जे कोणी चालतात तर त्यांच्या मागे जे कोणी जाता येईल किंवा ज्यांना भगवंताला पाहायचं आहे तर त्यांनी भगवंताला कोणत्या रूपात कसं कुठे आणि कशा पद्धतीने पाहायचं याचं फार सुंदर असं मार्गदर्शन किंवा प्रतिपादन करतात। महाराज या अभंगामध्ये श्री भगवंताला मदनाचा पुतळा म्हणतात। मदनाचा पुतळा का म्हटलं असेल हो वास्तवामध्ये मदन म्हणजे कामदेव कामदेव म्हणजे विषय आणि विषयांचा पुतळा देव आहे। गंमत अशी आहे की हा भगवान परमात्मा श्रीहरी किंवा जे श्रीकृष्ण रूपामध्ये आहे हा श्रीकृष्ण रूपातला परमात्मा ह्याचा पुत्रच मुळी मदन आहे। प्रद्युम्न हा प्रत्यक्ष मदन त्यांच्यापुढे जन्माला आलेला आहे म्हणजे हा कामदेवाचा पिता आहे। गोपीच्या रासक्रीडेमध्ये पण ह्यांनी कामदेवाला जिंकलेले त्यामुळे हा इथे विषयाचा संबंध नाही आहे। तर ज्याला आपले इंद्रिय अनेक विषय भोगत असतात त्या अनेक विषय भोगणाऱ्या इंद्रियांना खरा विषय काय आहे हे दाखवण्यासाठी म्हणतात की हा मदनाचा पुतळा राजस सुकुमार हा राजस आहे। राजस म्हणजे नेमकं काय आहे तीन प्रकारचे भाव आहेत सात्विक राजस आणि तामस। सात्विक भाव जो आहे
सत्वभाव जो आहे तो आपल्याला अध्यात्मामध्ये अमूर्त रूपामध्ये अनुभवता येतो. तामस भाव जो आहे तो आपल्याला विश्वयिक वैश्विक रूपात अनुभवायला येतो. म्हणजे ज्याप्रमाणे विश्वरूप पाहत असताना ते अत्यंत उग्र रूप सगळ्या जगताने बघितलं, त्याला अर्जुन तर तोंडाने सांगतो, मावळी नेश महाराज म्हणतात की किती वाढवीस या उग्ररूपा, नाहीतरी कृपा मज पुरती पाही. एवढं उग्ररूप वाढवू नकोस. म्हणजे भगवंताचं तामस रूप हे अति उग्र हे अर्जुनाने 11व्या अध्यायामध्ये पाहिलं. तर अंगीचे भगवंत पण आठवे बापा, नाहीतरी कृपा मज पुरती पाही, किती वाढवीस या उग्ररूपा, हे भगवंताचं तामस रूप आहे. सात्विक रूपामध्ये तो ज्योतिरूपामध्ये आतमध्ये दिसतो. पण राजस रूपामध्ये भगवंताने आपल्या भक्तांना आपल्या स्वतःचं ध्यान चिंतन करता यावं म्हणून अमूर्त परमात्मा मूर्त रूपामध्ये प्रकट झाला त्याचं वर्णन आहे. हा मूर्त रूपात प्रकट झालेला भगवंत आहे, हा राजस आहे, हा अत्यंत सुकुमार आहे, अत्यंत कोमल आहे. किती कोमल आहे, मदनाचा पुतळा आहे. किती कसा आहे तो, तर याच्या तेजापुढे रविशशी यांची प्रभा ही कधीच लोपली. किंबहुना ज्यांच्यामुळे चंद्रसूर्याला किरण किंवा प्रभा प्राप्त झाली तर तो असा हा भगवान परमात्मा. देवी भागवतामध्ये या प्रभेचं वर्णन फार छान केलेलं आहे. ज्यावेळेला राधिकेच्या मनामध्ये मी एकटीच भगवंतांची असावी असं वाटलं आणि त्याला गंगा प्रकट झाली होती, ती गंगा गेली कुठे, राधिकाने शोधायला गेली तर ती उपहासाने म्हणते की फार पूर्वकाळी तुमची एक दासी होती प्रभा नावाची दासी, तिच्यावर तुम्ही एकांतामध्ये एकरूप झालेले होता, मी तिथे आले त्यावेळेला तुम्ही त्या दासीला लपवलं आणि त्या दासी अंतरंगामध्ये आकाशामध्ये उडाली आणि तिने रविचंद्राचं आणि दास्याचं स्वीकारलं आणि त्यांच्या नभमंडलामध्ये ती आता दिसते. आता गंगा कुठे गेली? अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये 6 जणांचं वर्णन आहे. तर त्या वर्णनाप्रमाणे हा ज्याच्या पुढे रविशशी कळा लोपलेले आहेत असा हा परमात्मा की ज्याच्यामुळे रवी आणि शशीला म्हणजे चंद्रसूर्याला तेजो किरण प्राप्त होतं किंवा आत्मस्वरूपाचा सूर्य आणि मनसचक्षुचा मनस्वरूपाचा चंद्र ह्या दोघांचंही अस्तित्व ज्या ठिकाणी एकरूप होतं त्या भगवंतांशी ऐक्य पावतं असा हा भगवंत मदनाचा पुतळा आहे. हे सद्गुरूंनी सांगितलेलं ध्यान आहे. आपण देवाला कसं बघायचं अंतरंगामध्ये, यासाठी तुकोबाराय महाराज आपल्याला भगवंताकडे ध्यानमूर्तीतून कसं बघायचं ते शिकवत आहेत. भगवंताचं वर्णन केलं की त्यांनी कस्तुरीचा मळवट कपाळावर भरलेला आहे, त्याच्या भालप्रदेशावर त्यांनी कस्तुरी लावलेली आहे. कस्तुरी अत्यंत श्रेष्ठ असं सुगंधी द्रव्य आहे, पण हे वापरणं येऱ्यागवळ्याचं काम नाही आहे. कस्तुरी इतकं श्रेष्ठ आहे की ती श्रेष्ठ कस्तुरी आपण जर वाज घ्यायचा असेल तर माणसाने कस्तुरीचं बारकं सपोट आपल्या हाताला लावावं, म्हणजे तळहाताला लावावं, हात बंद करावा आणि उलट्या हाताने वाज घ्यावा. उलट्या तरी वाज घेतल्यानंतर सुद्धा काही वेळेला हा नाकाचा वाज गेला तर नाकातून रक्त येतं. इतकी कस्तुरी ही कृष्ण आहे आणि इतकी ही कस्तुरी निर्माण होती कशी, तर नाभीतून कस्तुरी निर्माण होती. म्हणजे नाभीपर्यंत ज्याला कुंडलिनी शक्ती येते ना, त्या ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये थैमान घालते आणि तिथल्या सगळ्या प्रकारच्या दोषाने गिळंकृत करते, खाऊन टाकते आणि मग ती वरती जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेला अध्याय क्रमांक 6 त्यात हे सगळं वर्णन येतं. तर त्या स्वरूपाचंच मळवट ज्यांनी मस्तकावर धारण केलेलं आहे. समजून घ्यावं की एकदा का आपण स्वाधिष्ठान चक्राचा भेद केला आणि पुढे आल्यानंतर आपल्याला भगवंतांचं दर्शन होणार आहे. पण आता दर्शन कोणाचं घ्यायचं आहे, त्याच्यात तू सुरुवात केली की भगवंत पहिल्यांदा सांगितलं की मदनाचा पुतळा हा राजस सुकुमार अख्ख्या पांडुरंगाचं लांबून दर्शन घडवलं. पूर्ण लांबून बघा हा देव कसा दिसतोय, त्याच्या कमरेवरती हात आहेत आणि दोन्ही पाय समचरण एकत्र केलेले आहेत आणि तो उभा आहे. आता जवळ आले आणि सांगितलं की जवळ आल्यानंतर काय दाखवलं पहिल्यांदा, तर आपला भालप्रदेश म्हणजे आज्ञाचक्र, आज्ञाचक्रावरती त्याने धारण केली ती कस्तुरीचं आणि संपूर्ण शरीराला चंदनाची उटी लावलेली आहे. तर माहिती आहे आपल्याला की कस्तुरी मृग हा अत्यंत दुर्मिळ मृग आहे. म्हणजे 1 कोटी हरिण जन्माला आल्यानंतर एखादा कस्तुरी मृग जन्माला येतो. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे की कोट्यावधी लोक जन्माला आल्यानंतर एखाद्याला वासुदेवाची प्रीती प्राप्त होते. वासुदेवाची प्रीती प्राप्त झालेल्यापैकी एखाद्याला वासुदेवाचं नामाचं महत्त्व कळतं लाखांमध्ये.
वासुदेवाचं नामाचं महत्त्व कळणाऱ्या लाखांच्या मध्ये एखाद्याच्या मुखात नाम येतं. अशा हजारो नाम घेणाऱ्या लोकांच्यापैकी एखादा असतो की ज्याला सर्वात्मक वासुदेव सर्व ठिकाणी आहे हे जाणवतं कळतं. सर्वात्मका वासुदेव स महात्मा सुदुर्लभा, ही एवढं अवघड गोष्ट आहे की सर्वत्र भरलेला परमात्मा ओळखायला नाही अत्यंत अवघड गोष्ट आहे. पण महाराज तुकोबार आम्हाला सांगतात की त्याला ओळखणं अगदी सोपं आहे की जे कस्तुरीचं मळवट धारण केलेलं आहे आणि चंदनाची उटी लावून घेतलेली आहे आणि ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा अत्यंत छान शोभायमाने रुळतीये, आपाद मस्तक अशी ती सुंदर माळा आहे त्याने ती धारण केलेली वैजयंती माळा. आता देवाला जवळ आल्यानंतर देवाचं ध्यान शिकवतात बरंच आहे, पहिल्यांदा मळवटाचं, नंतर चंदनाच्या उटीचं संपूर्ण शरीराचं, नंतर गळ्यातल्या कंठातल्या माळेचं, आता तिसरं ध्यान पुन्हा घेऊन जातात मुखमंडलाकडे, मस्तकावरती मुकुट ते धारण केलंय. हा मुकुट अत्यंत शोभायमान आहे. या मुकुटामध्ये असंख्य रत्न आहेत. रत्न कोणती? तर कोट्यावधी ब्रह्मांडातले कोट्यावधी तारकांचे पुंज हे ज्या मस्तकावरती आहेत. पण हे एवढं पाहण्यापेक्षा आपण बघा ना तो कसा दिसतोय. तर हा मुकुट त्याचा बघा, त्याचे कानातली कुंडलं बघा, ही कुंडलं अत्यंत शोभायमान आहे. या अभंगामध्ये वैशिष्ट्यपूर्ण की कुठे मकर कुंडल शब्द वापरला नसती, कुंडलं म्हणजे तिने धारण केलेली आभूषणं, कानातली आभूषणं. कारण भागवताच्या कथनानुसार भगवंत जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांच्या कानामध्ये चंद्र आणि सूर्य ही दोन कुंडलं त्यांनी धारण केली होती आणि त्याची प्रभा भगवंताच्या मुखावरती पडली होती. आणि म्हणून तिथे हे वर्णन तेच आहे की त्या मुकुटाच्या तारकांच्या पुंजक्यामुळे आणि या कुंडलांच्या तेजामुळे भगवंतांचं श्रीमुख जे आहे ते अत्यंत शोभायमान दिसतंय. आजही आपण दक्षिण भारतामध्ये गेलो तर दक्षिण भारतामध्ये खूप विजेचे दिवे किंवा फोकस देवावरती लावत नाहीत, तर त्याच्याऐवजी समयीच्या ज्योतींच्या मध्ये भगवंतांचं सुंदर तेज आपल्याला पाहायला मिळतं. मग ही जी दिव्य आत्मिक ज्योत आहे ना, ती आत्मिक ज्योत भगवंतांच्या कुंडलातून म्हणजे मकर म्हणजे भगवंतांच्या कानातल्या कुंडलातल्या पडणाऱ्या आभामुळे, त्या शोभेमुळे, त्या प्रकाशकिरणांच्यामुळे श्री भगवंतांचं मुखमंडल अत्यंत शोभायमान शोभून दिसते. किती शोभायमान दिसत असेल तर सुखाचे ओतले सकळही, तर हे इतकी सुंदर दिसत आहेत की जणू काही हे सर्व सुखाचं आगर मुखावरती दिसतंय. सुख सुख ज्याला म्हणतात की ज्याला पाहायचं, ज्याला पाहिल्यानंतर जगामध्ये सगळं पाहिलं ते सुखाचं आगर, हा आगरच भगवंतांच्या मुखावरती दिसतंय. आता खाली आणतात नाभीपशी आणतात देवाच्या, आणि नाभीपशी आणल्यानंतर ते म्हणतात की कासे सोनसळा, कासे म्हणजे कासलेला. आता कुठे पितांबर नेसतात जर आपण विचार केला तर पितांबर हा नेहमी कमरेच्या दोन हाडांच्या वरती बांधला जातो, केला जातो म्हणजे थोड्याशा नाभीच्या खाली हा पितांबर येतो. तर कासे सोनसळा, त्याने पितांबर जो परिधान बांधलेला आहे त्याच्यामध्ये बरोबर भगवंताची नाभी म्हणजे भूलोक म्हणजे हे परिपूर्ण ते तीन गोळ्या आणि ते पूर्ण गोलाकार ती नाभी हे दिसते. आणि ती नाभी जी आहे ना ही आम्हाला अत्यंत शोभायमाशी दिसते, कारण त्याने त्याच्याखाली सोनसळा म्हणजे जरीकाठी किंबहुना अत्यंत शोभणारा असा देवतांना पूर्णपणे आशीर्वचन देणारा त्याने पितांबर परिधान केला आहे. पीतवर्णाचा म्हणजे पेटलेल्या अग्नीच्या ज्वाळा आकाशाकडे जात असताना शुद्ध तुपामुळे त्या ज्वाळांचा जो रंग दिसतो तापलेल्या सोन्यासारखा तसा रंगाचा पितांबर त्यांनी परिधान केला आहे. आणि पांघरे पाटोळा, पाटोळा म्हणजे शालू म्हणजे शेला, त्यांनी भगवंतांनी आपल्या खांद्यावरनं शेला पांघरला. शेला कसा घेतला माहिती का? जसं मी आपल्याला काल सांगितलं होतं की टाळ कसे घेतात तसं भगवंतांनी तो शेला त्यांच्या पूर्ण दोन्ही मानेवरनं असा घेऊन खालपर्यंत त्याचा शेला आलेला आहे. हे सर्वसाधारणपणे उपरणं खांद्या घेतलं जातं. काही लोक असं पदरासारखं उपरणं अंगावरती घेतात जसं आपण पालखी जेवायला बघतो. पण हा जो पाटोळा पांघरे पाटोळा जो आहे ना तो दोन्ही खांद्यांवरनं खाली येणारं ते उपरणं की ते एक प्रकारचं अत्यंत शोभायमान, कारण भगवंताला चार हात आहेत त्यामुळे ते दोन हातामध्ये कुठेतरी अडकणारे उपरणं, तर तसं नाही आहे. ते दोन हाताने असं वर्ण ते खाली पितांबर ते उपरणात खाली आलेलं आहे, तो पाटोळा म्हणजे तो उपरणं खाली आलेलं आहे. ते उपरणं इतकं सुंदर दिसतंय की त्यामुळे मनःचक्षुपुढे त्या भगवंताचं पितांबर आणि ते उपरणं दोन्हीही सतत सतत दिसतंय. आणि ते दिसतंय कसं माहिती का? इथं पहिल्यांदा तुकोबाला सांगतो की घननिळ सावळा हा कसा दिसतो, तर पाण्याने भरलेल्या मेघासारखा असं आत्तापर्यंत वर्णन आपण ऐकलं,
पण एकमेव अभंग असा आहे की या अभंगामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणजे रूपामय असलेल्या भगवान पांडुरंगाला जेव्हा दुधाने अभिषेक घालतात ना, त्यावेळेला भगवंतांची मूर्ती ही निळी निळी दिसते. कशी निळी दिसते? तर जणू काही निरभ्र आकाशाचा रंग जसा आहे नीलवर्ण, आकाशाचा निळावर्ण, की तो जसा वर्ण आहे तसा घन नीळ हा वर्ण दिसतो. आणि तो परी कसा रूपात आहे? आपल्यासमोर सावळ्या रूपामध्ये आहे. त्याने सावळं रूप धारण केलेलं आहे. सावळं रूप म्हणजे कृष्णरूप, की जे गर्गाचार्याने सांगितलंय की हा सगळ्यांचं आकर्षण करीता आकर्षण येते, चित्ताला आकर्षण घेईल असा तो कृष्ण आहे. आणि असा आहे बरं बाईयांनो, मी सख्यांनो, माझ्या सगळ्या सहकार्यांनो, किंबहुना सगळ्या गोपिकांनो असा आहे. आता आपल्याला पुन्हा 2, 3 आणि 4 या कडव्यांच्याकडे जायचं. त्याला भगवंतांचं रूप जे आहे ना ते आपल्याला नीट बघायला मिळेल. लांबून बघितल्यानंतर राजस सुकुमार, मदनाचा पुतळा असा भगवंत एक संपूर्ण एक रेषा आकृतीत दिसतो, की ज्याच्यामुळे चंद्रसूर्याला तेज प्राप्त होतं, किंबहुना की ज्याच्या तेजापुढे चंद्रसूर्याची तेज कळा ही पूर्णपणे लोपलेली आहे. पण हा भगवंत जवळ आल्यानंतर कसा दिसतो, की त्याच्या मस्तकावरती कस्तुरीचा बळवट आहे, अंगाला चंदनाची उटी आहे, गळ्यात वैजयंती माळ आहे, मस्तकावरती मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, आणि त्या कुंडलांच्या म्हणजे चंद्रसूर्याच्या कुंडलांची प्रभा त्याच्या मुखावरती पडल्या कारणामुळे, मस्तकावरच्या मुकुटातल्या दिव्य रत्नांची प्रभा मुखावरती पडल्या कारणामुळे त्याचं मुख अत्यंत सुंदर दिसते. किती सुंदर दिसते? तर हे सुखाचं आगर दिसतंय. त्यांनी पितांबर परिधान केलंय आणि वर्ण त्यांनी एक उपवर्ण धारण केलेलं आहे. त्याचा मूळ वर्ण जो आहे हा निळा वर्ण आहे. तो निळा वर्ण सुद्धा कसा आहे? तर तो निळा वर्ण ज्याप्रमाणे निरभ्र आकाशामध्ये, म्हणजे किंतु परंतु कुठलेही शब्द ज्या आकाशामध्ये म्हणजे हृदयामध्ये नाहीत, त्या हृदयाचा रंग कसा असतो? जिथे किंतु आणि परंतु नाहीत, कुठल्या प्रकारची शंका नाही, हे अंतःकरण जिथे होतं तो रंग कसा आहे? तर तो हा घननिळ रंग आहे. तो घननिळ सावळा असा त्या भगवंताला मी पाहतीये ग बायांनो, तुम्ही पण पहा. या ठिकाणी सावळा बाईयांनो याच्यामध्ये तुकोबाराय महाराज आपल्या सर्व शिष्यांना, आपल्या भक्तांना, आपल्या अनुचारांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या सगळ्या साधक भक्तांना, सगळ्यांना भगवंताला कसं पाहायचं ते शिकवतात. आणि त्यावेळेला ते अजूनही सांगतात एक फार मोठी गोष्ट सांगतात, सकळ ही तुम्ही वागे एकी सवा. तुम्हाला जर भगवंताला बघायचं असेल ना तर सगळ्या इंद्रियांना तुम्ही एकरूप करा आणि सगळ्यातनं बाजूला व्हा. जोपर्यंत तुम्ही सगळ्यातनं बाजूला होत नाही, म्हणजे संसारातून किंवा वृत्ती निवृत्ती प्रवृत्ती या सगळ्या द्वंद्वातून जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे रूप जे आहे बघायला मिळणार नाही. तुम्ही सगळ्यातनं बाजूला व्हा आणि असं बाजूला झाल्यानंतर तुम्हाला भगवंताला पाहायला मिळेल. तो कोबाला स्वतःचा अनुभव सांगतात की तुका म्हणे जीवा धीर नाही, माझ्या जीवाला तर क्षणभर सुद्धा याला पाहिल्याशिवाय मला बरं वाटत नाही, मला समाधान मिळत नाही. ह्याच्या पवित्र श्रीमुखाला पाहिल्याशिवाय आणि अशा स्वरूपाच्या भगवंतांच्या श्रीविग्रहाला आतून अनुभवल्याशिवाय मला कधीच धीर वाटत नाही, म्हणजे मला कधीच बरं वाटत नाही, माझ्या मनाचं समाधान मला मिळत नाही. म्हणजे तुकोबाराय महाराज स्वतःच्या मनातलं समाधान सांगतात. जसं ध्रुव बाळाला ओम नमो भगवते वासुदेवायचा बोध करत असताना नारदांनी भगवंतांचं ध्यान सांगितलं होतं, जसं 8व्या स्कंदामध्ये गजेंद्र मोक्ष झाल्यानंतर गजेंद्राचा उद्धार करून त्याला उत्तम गती दिल्यानंतर भगवान परमात्म्यांनी त्या क्षीरसागराच्या केंद्राच्या त्रिकुट पर्वताच्या बाजूला उभारून त्यांनी सुंदर ध्यान प्रकट केलं आणि सगळ्या जगापासून सांगितलं की ह्या ध्यानाचं चिंतन करा, तुमची लवकर माझी भेट प्राप्त होईल. किंवा जसं भगवंतांनी रासकडेच्या वेळेला कदंब वृक्षाच्या पाठीमागं टेकून उभा राहून एक गायीच्या पाठीला टेकून उभा राहून भगवंतांनी स्वतःचं दिव्यरूप दाखवलं होतं आणि तुम्ही हे पहा म्हणून सांगितलं होतं. किंवा जसं त्या यज्ञपत्नींना कृपा करण्यासाठी तो उभा राहिला होता ते रूप दाखवलं होतं. किंवा जसं तो दिव्य असा कालियनाक त्याला आपलं प्रथम दर्शन घडवण्यासाठी पाण्यात पडलेल्या भगवंतांनी अप्रतिम रूप दाखवलं होतं. किंवा ब्रह्मदेवाला जे भगवंतांनी अतिसुंदर असं प्रेमरूप दाखवलं होतं, तर ही रूपं जर तुम्हाला बघायची असतील तर ते रूप मी दाखवतो. हे तुम्हाला आजही पाहायला मिळेल की जे पंढरीमध्ये विटेवरती उभं आहे. आणि म्हणून मी त्याच्याबद्दल वर्णन करून सांगतोय की राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, उळे माळकंठी वैजयंती,
मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोलसळा पांघरे पाटोळा धननीळ सावळा बाईयान सकळही तुम्ही वागे एकीसवा। तुका म्हणे जीवा धीर नाही। ज्याला कोणाला अध्यात्मक पुढे जायचं असेल त्यांनी त्यासाठी फार महत्वाची सूचना तुकोबाराय सांगतात, हे ध्यान त्यालाच दिसेल की सकलही तुम्ही वागे एकीसवा। सगळ्या चित्त वृत्ती इंद्रिय काय डोक्यामध्ये चित्र असेल, शंका कुशंका विचार वेगवेगळ्या स्वरूपाचं ध्यान चिंतन भक्ती सगळ्याला तुम्ही एका बाजूला करा आणि माझ्या डोळ्यांनी भगवंताला पहा। जोपर्यंत गुरूंच्या डोळ्यांनी भगवंताला आपण पाहत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत हा वेगळा दिसतो, पण ज्याला सद्गुरूंच्या डोळ्यात आपण भगवंताला पाहतो त्या त्या भगवंताचं खरं रूप जे आहे ते साधकाला प्राप्त होतं। आणि ते रूप कसं आहे तर तुकोबाराय म्हणतात की हे रूप मी नित्य बघत असल्या कारणामुळे ह्या रूपाच्या दर्शनाशिवाय, जसं ध्रुवबाळाच्या चित्तामधल्या भगवंताच्या दर्शनामुळे प्रत्यक्ष समोर भगवंत आला तरीही ध्रुवाने भगवंताकडे पाहिलं नाही, तर तुकोबाराय म्हणतात की अशा रूपाशिवाय मला अन्य काहीही दिसत नाही किंवा माझ्या जीवाला धीर नाही, मी सतत त्याच रूपाला पाहत असतो। असे दिव्यत्वाचं सुंदर रूप या अभंगातून माऊली तुकाराम महाराज जे आहेत ते वर्णन करून सांगतात। अत्यंत दिव्य तर हे चर्मचक्षुनी पाहता येत नाही, तर हे अंतःचक्षुनी रूप पाहायचंय। आणि जे अंतःचक्षुने आपण पाहतो ते कसं दिसतं तर ते मदनाचा पुतळा सुकुमार आणि राजस रूप, की जे रूप आम्हाला अनुभवता येतं त्या रूपाचं वर्णन करतात। म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा तुका म्हणे जीवा धीर नाही, त्याच्याशिवाय माझ्या मनाला शांती किंवा माझ्या जीवाला माझ्या चित्ताला समाधान मिळत नाही, असं हा तुकोबाराय यांनी आम्हाला देवाला कसं बघायचं त्याच्याबद्दल आम्हाला दिलेली दृष्टी जो आहे, जशी अर्जुनाला दिव्य दृष्टी श्रीकृष्णांनी दिली, जशी संजयाला दिव्य दृष्टी वेदव्यासांनी दिली, तसं भगवंताला पाहण्याची दिव्य दृष्टी माऊली तुकोबाराय महाराजांनी या अभंगातून दिलेली आहे। जय श्रीकृष्ण।